त्या दरम्यान मला एकाने विचारलं, मला कसलं ऑपरेशन? म्हटलं हिप रिप्लेसमेंट. मला म्हणलं हिप रिप्लेसमेंट कशामुळे? मी म्हटलं जवळच्याने आणि बाहेरच्याने इतकी वर्षाची पाणी लावली ना, आज 23 तारीख, आता गेल्या 20 तारखेला माझ्या शस्त्रक्रियेला 2 महिने पूर्ण झाले. म्हणून मी आल्या आल्या पहिल्यांदा महाराजांपाशी गेलो, दर्शन घेतलं आणि तुम्हाला मी व्यवस्थित चालतो हे पण दाखवलं. भयानक असते ती शस्त्रक्रिया. कुठलीही शस्त्रक्रिया तर मला त्याच्या अगोदर मला एक छोटा कट देऊन त्यांनी ते तिथे काहीतरी हाडामध्ये काहीतरी इंजेक्ट करतात, त्या पंक्चर करतात आणि मग काहीतरी ब्लड फ्लो सुरू होतो वगैरे वगैरे ते केलं होतं बरोबर. त्याच्यानंतर माझी फिजिओ सुरू झाली, त्याच्यानंतर माझा पाय दुखायचा बंद झाला, सगळं व्यवस्थित झालं आणि बरोबर वर्षभरानंतर परत मला दुखायला लागलं, परत मला चालायला त्रास व्हायला लागला. म्हणून मी डॉक्टरना विचारलं, म्हटलं काय, म्हटलं परत दुखणं सुरू झालं. मला म्हणजे सगळं व्यवस्थित झालं होतं, फक्त काही प्रॉब्लेम असेल तर तो पहिल्या 4-5 महिने व्हायला पाहिजे होता, नाहीतर आता वर्षभरानंतर होत नाही. मग मला त्यांनी विचारलं कोविड झाला होता का, म्हटलं हो. जगभरामध्ये या कोविड नंतर बऱ्याचशा हाडांचे प्रॉब्लेम्स काहीतरी सुरू झाले आणि त्याच्यामध्ये माझं ते परत कोलॅप्सर, ते ऑपरेशन करून आलो होतो. मग आता हे परत झालं. त्या दरम्यान मला एकाने विचारलं, मला कसलं ऑपरेशन? म्हटलं हिप रिप्लेसमेंट. मला म्हणलं हिप रिप्लेसमेंट कशामुळे? मी म्हटलं जवळच्याने आणि बाहेरच्याने इतकी वर्षाची पाणी लावली ना, किडनी रिप्लेसमेंट असते वगैरे वगैरे. एकाने मला विचारलं, अच्छा हिप रिप्लेसमेंट म्हणजे दुसरी लावणार, तुला कसं दिसेल? तर माझं ऑपरेशन म्हणून एखादं कोण काढून देईल? साहेब बरं दिसत नाही, माझी घ्या. काय काय प्रश्न विचारतात? माझे एक ते डॉक्टर होते आमचे, त्यांनी त्या पहिल्या ऑपरेशनच्या वेळेला बाहेर आले आणि ह्या पत्रकारांनी विचारलं, हे कुठेही खातात? एखाद्या ज्या गेलेल्या त्या घरी पण जातात, काय वाटतंय? काय वाटतंय काय? तर आमचे डॉक्टर सिनियर डॉक्टर होते ते एक जण, म्हणजे माझं जरी ऑपरेशन करते नाही, तर ते बाहेर आले प्रयत्न विचारलं, प्रश्न विचारला काय झालं. मी आता ऐकतोय त्या मोबाईलवरती त्यांचं त्याचं काय झालं, ते राजे फेरी शिकायला गेले होते आणि ते त्यांच्या रुग्णावर आपटले. त्याचे डॉक्टर या आवयाला जेव्हा ऑपरेशनला गेलो तेव्हा मी त्यांना भेटलो, म्हटलं ते माझ्या सरकारी बोलू नका. मला म्हणाले साहेब मागच्या वेळेला तर मला खरं तर गांडीवर पडले सांगायचं.
ना ही ग्रीक काहीतरी बोलतो त्याला म्हणतो तुमच्या भाषेमध्ये म्हणतात ते बोल ना लगेच आमच्या काढायला कशाला पाहिजे कोण कोण भेटतात तुम्हाला सांगतो ना एक एक जण पण आता सगळं ठीक आहे व्यवस्थित आहे